महाआवास अभियान ग्रामीण अंतर्गत विभागीय स्तरावरील 13 पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना प्रदान करण्यात आले. विभागीय आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त अनिल रामोड यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर हॉल इथं बुधवारी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी उपायुक्त विकास मुळीक, उपायुक्त आस्थापना राहुल साकोरे, सहायक आयुक्त सीमा जगताप काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. दिलीप स्वामी यांच्यासह संतोष धोत्रे, सचिन खुडे, विनायक गुळवे, आनंद मिरगणे, उमेशचंद्र कुलकर्णी, प्रशांत बेडसे पाटील, प्रताप पाटील आदी मान्यवरांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला. महावास अभियान ग्रामीण अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेनं विविध विभागांमध्ये दमदार कामगिरी केली. गोरगरिबांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम राबवली. सर्वांनी घेतलेली मेहनत आणि परिश्रम हे फळास आले अशी प्रतिक्रिया यानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केली. सोलापूर जिल्ह्याने सन 21-22 या वर्षामध्ये महाआवास अभियानामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्याला दुसरा क्रमांक मिळालेला आहे आणि ह्या सर्वोत्कृष्ट सेकंड जिल्ह्यामध्येच्या व्यतिरिक्त इतर 12 असे एकूण 13 पुरस्कार सोलापूर जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत. या कामामध्ये तत्कालीन अतिरिक्त CO, आमचे सर्व गटविकास अधिकारी, आमचे सर्व पंचायत समितीचे सभापती, सरपंच, आमचे ग्रामसेवक, सर्व अधिकारी, सर्व पदाधिकारी यांनी खूप मेहनत केलेली असल्यामुळं गोरगरीब लोकांना घर उपलब्ध करून देण्यासाठी या सर्वांच्या मेहनतीला या ठिकाणी फळ आलेलं आहे.